माय चॅनल पेपी क्लाउड. सो आज आपण परत आलो आहोत एका विकेंड पिकनिकसाठी, जी आहे वनसृष्टी रिसॉर्टला. वनसृष्टी रिसॉर्ट आहे पुण्यापासून हार्डली 1.5 तासाच्या अंतरावर आणि हे आहे नसरापूरजवळ. तर त्याची गुगल मॅपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हे फॅमिलीसाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. याचं ॲडव्हान्स बुकिंग आम्ही केलं आहे 1 डे स्टेसाठी आणि इथं आहेत इनडोअर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज अलॉंग विथ ऑल फूड, स्विमिंग पूल आणि बऱ्याचशा काही ॲक्टिव्हिटी. तर वर्ष 2020 हे लॉकडाऊनमध्ये संपतही आलं कळलंच नाही. तर फायनली द मच निडेड ब्रेक इज अराईव्ह. तर आम्ही असं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं वनसृष्टी रिसॉर्ट चूज केलं, जिथं आहे शांतता आणि पोल्युशन फ्री वातावरण, जे माझ्या मनाला फार भावतं. आपण जाऊयात रूम टूर कडे. तर ही आहे बांबू हाऊस रूम आणि ही आम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं AC रूमसाठी. आणि इथे जे अटॅच्ड बाल्कनी भेटली आहे त्यातून जो व्ह्यू दिसतो तो एकदम अप्रतिम आहे. आणि नेक्स्ट विंडोमधून सुद्धा हा मोठा समोर लॉन दिसतो, त्यामुळे आमची मुलं अर्थातच खुश होती. तर त्यानंतर आहे हे अटॅच्ड बाथरूम आणि बाथरूमनंतर हा आहे समोरच बाल्कनी एरिया. बाल्कनीतून दिसतात टोमॅटो आणि ढोबळी मिरचीची शेती, अर्थातच बागा, जे मुलांना पाहून एकदम आश्चर्यच वाटले. तर अर्थातच स्विमर लोक रेडी होते स्विमिंग पूल पाहून. तर आमची पहिली पावलं वळाली स्विमिंग पूलकडे. करून आणि थोडं लॉनमध्ये खेळून बच्चे कंपनी पूर्ण दमली. सो आमची पावलं वळाली कॅन्टीनकडे. तर कॅन्टीनमध्ये अर्थातच आम्ही शोधत असतो होतो मेनू कार्ड. सगळ्यात आधी आमचाच नंबर होता. तर असं छान ओपन कॅन्टीन जे आहे ते मला फार आवडलं आणि स्टाफने आम्हाला मस्त गरम आणि एक पौष्टिक जेवण दिलं, त्याबद्दल थँक्यू. आणि संध्याकाळी जेव्हा मुलं झोपली होती आणि असा हा संध्याकाळचा निवांत क्षण होता ना, मनाला फार छान वाटलं. अगदी वीकेंड बसून झाला. एकदम चिलिंग विदाउट एनी शूटिंग. तर आम्ही जास्त काही शूट न करता फक्त एक रिलॅक्स वॉक केला आणि नाश्ता करून निघालो. आता आम्ही करत आहोत चेकआउट आणि आता वाजल्या 12:00 ऑलमोस्ट. आणि
आम्ही निघालो आहे बनेश्वरला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय दिस व्हिडिओ, आणि आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.